रात्रीचे खेळ चाले या सिरियलच्या पार्ट 2 मध्ये अण्णा नाईकांच्या मृत्यूने प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले होते. अण्णांच्या मृत्यूने सिरियलमध्ये आणखी एक गूढ निर्माण केलं होतं. अण्णांच्या मृत्यूचं गूढ या सिरियलच्या तिसऱ्या सीझनमध्ये उलगडणार का? कारण तिसऱ्या सीझनच्या फर्स्ट टीझरमध्ये अण्णा नाईकच झळकत आहेत. तसंच काही दिवसांपूर्वी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये छोटी शेवंता, माई आणि अण्णा नाईक दिसत होते. त्यामुळे नव्या पर्वात या तिघांचं बालपण तर दाखवण्यात येणार नाही ना, अशी देखील चर्चा रंगली होती. काहीही असो, आता तिसऱ्या सीझनमध्ये अण्णा नाईक येत आहेत म्हटल्यावर शेवंता देखील दिसणार अशी देखील चर्चा रंगते. खरं तर सीझन 2 मध्ये तिचा देखील मृत्यू दाखवण्यात आला होता. त्यामुळे तिसऱ्या पर्वात शेवंता फ्लॅशबॅकमध्ये दिसणार की आत्म्याच्या रूपात दिसणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. पण या निमित्ताने अण्णा नाईक आणि शेवंताचं नवं लफडं स्मॉल स्क्रीनवर पाहायला मिळणार असं देखील बोललं जात आहे. अण्णा नाईक आणि शेवंताच्या लफड्याने ही सिरियल रंजक वळणावर गेली होती. शेवंताच्या मादक अदेवर अण्णा नाईक घायल झाले होते. अण्णा नाईकांचे विवाहबाह्य संबंध हे काही नवं नाही, त्यात शेवंता त्यांच्या नजरेत भरते आणि ते तिच्या घरी वारंवार जाऊ लागतात. शेवंताचे पती म्हणजे पाटणकर घरी नसले की अण्णांची पावलं शेवंताच्या घरी वळायची. तिचं प्रेम मिळवण्यासाठी अण्णा कुठल्याही थराला जातात, तिच्यासाठी घरातले दागिने देखील आणून देतात. या दोघांच्या रोमान्सने दोघांमधली जवळीक अधिक वाढत गेली. हा रोमान्स गोव्याच्या समुद्रकिनारी देखील फुलला होता. कालांतराने शेवंता प्रेग्नेंट होते. अण्णांना हे कळता ते तिला टाळू लागतात. अखेर या दोघांची लव्ह स्टोरी नायकांच्या वाड्यापर्यंत पोहोचते. शेवंताचं वारंवार अण्णांच्या घरी येणं, त्यांच्याशी जवळीक साधणं, या गोष्टी घरातल्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. या दोघांच्या विवाहबाह्य संबंधाला माईसह घरातल्या अनेकांचा विरोध असतो, पण अण्णा नाईकांच्या दबावापुढे कोणाचंच काही चालत नाही आणि अखेर अण्णा नाईक आणि शेवंताचं लग्न होतं. शेवंताची प्रेग्नेन्सी, नंतर अण्णांशी लग्न, लग्नानंतर अण्णांशी रिव्हेंज घेताना तिचा झालेला मृत्यू, या सगळ्या गोष्टी पार्ट 2 मध्ये समोर आल्या होत्या. त्यामुळे नव्या पर्वात जर अण्णा येत आहेत तर शेवंता पण पुन्हा स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी परत येणार का? जर ती परत आली तर नक्कीच अण्णा नवी खेळी खेळून पुन्हा तिला आपल्या जाळ्यात अडकवणार का? या सगळ्या गोष्टींचा उलगडा तिसऱ्या पर्वात होईल आणि याची उत्सुकता स्मॉल स्क्रीनवरील प्रेक्षकांना लागून राहिले. तुम्ही देखील शेवंताला तिसऱ्या सीझनमध्ये पाहायला किती एक्साइटेड आहात हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका. आणखी कुठल्या स्टार्सच्या लेटेस्ट अपडेटबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. स्मॉल स्क्रीनवरील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी फॉलो करा CNX फिल्मी.